we already know the multiplexer. So multiplexer generally has how many inputs? So if four input mux is there, then the four inputs are multiplexed together for generating only one single output. So how this single output generated from your four inputs? So for that, selecting any particular input out of four input, we are generally having the select lines, correct? So if multiplexer has four inputs, say suppose A, B, C, D, then S1 and S0, two select lines for four inputs, because 2 raised to 2 is 4. This is already completed in your DT subject. And finally, you will get output, say suppose your Z. So Z will be the output. So we know that when these select lines are 0, 0, A will be given to the output. If select lines are 0, 1, then B will be the output. If select lines are 1, 0, then C is the output. And when select lines are 1, then D is the output. So we already know this thing, correct? So now we are programming in VHDL manner for the implementation of multiplexer. So first of all, this is a 4:1 mux, where 4 input, 1 output is there, correct? Now I will write down the program. Behavioral modeling आठवतं का? त्याच्यामध्ये प्रोसेस असायचं, प्रोसेस. सो जे काही सिग्नल्स असतात ते प्रोसेस करायचो आणि आपण तुमचा प्रोग्राम लिहित होतो, करेक्ट? डेटा फ्लो मध्ये काय होत होतं? ब्लॉक, ब्लॉक स्टेटमेंट वापरत होतो आपण, इव्हेंट साठी ब्लॉक स्टेटमेंट. आणि स्ट्रक्चरल कंपोनंट मॉडेल मध्ये काय करत होतो? प्रत्येक म्हणजे जो तुमचं मल्टिप्लेक्सर आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागत होतं? अँडिंग ऑरिंग, जे आपण इक्वेशन आहे झेडची, ती इक्वेशन आपल्याला अँड ऑर फॉर्म मध्ये लिहून मग अँड ऑर हे एक्सप्लेन करावं लागेल, बरोबर? आणि मग फायनली ते कंबाईन करून तुम्हाला स्ट्रक्चरल आर्किटेक्चर प्रोग्राम लिहिता येईल. तर सगळ्यात सोपं तुम्ही जसं सांगितलं होतं की बिहेव्हिअरल तुम्हाला समजेल, तर मग आपण काय करू? बिहेव्हिअरल मध्ये याचा प्रोग्राम लिहिण्याचा प्रयत्न करू, बिहेव्हिअरल आर्किटेक्चर मॉडेलिंग मध्ये. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल विल राईट डाऊन दी एंटिटी, करेक्ट? बिफोर राईट डाऊनिंग द एंटिटी, वी नो दॅट वी राईट दी we include the library files, library IEEE, use IEEE underscore std logic underscore 1164 dot all. Again, we have to perform the arithmetical and logical operation. So again, we'll include the arithmetical IEEE file also. IEEE standard logic arith dot all. So for arithmetical purpose, we have included this. Now, we'll write down the entity mux underscore 4:1, you can say is to sign cannot be written over there. Then we know that in entity we generally describe the inputs and output. So generally your inputs are A comma B comma C comma D. We know that again S0, S1, these are the inputs, but that input are single bit. Vector down to 0, he na geta single in standard
लॉजिक अशा पद्धतीने आपण लिहितो करेक्ट. देन झेड इज ऑल्सो युअर आउटपुट. सो आउट स्टँडर्ड लॉजिक फायनली द सेमिकॉलन अँड देन एंड युअर एंटिटी. एंड मग underscore 4:1. So your entity is ended. You already know this program. जो काही प्रोग्राम आहे एंटिटी कसं लिहितात कोणत्या कोणत्या फाईल इन्क्लूड करतात हे सर्व माहिती तुम्हाला. आता मी कलरिंग युज करणार नाही कारण की ते बरेच वेळेस आपले एक्सप्लेन करून झालेले. नाव विल राईट डाऊन आर्किटेक्चर फॉर युअर प्रोग्राम. सो आर्किटेक्चर आता आपण बिहेव्हिअरल लिहितोय. सो कळाव की ते बिहेव हा शब्द आलाच पाहिजे. सो इट इज नॉट नेसेसरी मक्स बिहेव्हिअरल मध्ये लिहितो आपण. सो मक्स लिहितो आपण करेक्ट. एंटिटी साठी कोणत्या एंटिटी साठी तर 4:1 साठी इज. आता बिहेव्हिअरल मध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रोसेस यूज केलं जातं. सो प्रोसेस काय काय प्रोसेस करायचं आपल्याला सर्व इनपुट आउटपुट प्रोसेस करायची करेक्ट. सो प्रोसेस ए बी सी डी एस 0 S1 हे सर्व आपल्याला प्रोसेस करायचं आणि फायनली तुम्हाला आउटपुट झेड मध्ये मिळणार आहे. जसं व्हाईलला सेमिकॉलन नसतो तसंच प्रोसेस बिगिन याला सेमिकॉलन नसणार आहे. हा करेक्ट. सो इफ बघा आता हे आपण युझिंग इफ एल्स स्टेटमेंट आहे. हा जी युझिंग आपण इफ एल्स स्टेटमेंट ने करूया आपण. बघा जसं की इफ S0 S1 are 0 0 देन आउटपुट इज व्हॉट ए. इफ S10 S01 देन आउटपुट इज बी. जसं आपण नॉर्मल सी लँग्वेजचे इन्स्ट्रक्शन लिहितो इफ एल्स कमांडने तशा पद्धतीने आपण इथे लिहू शकू. सो इफ not S1 and not S0 याचा अर्थ काय. S1 not म्हणजे 0 आणि S0 पण not म्हणजे जर 0 असेल म्हणजे दोन्ही पण 0 0 असेल तर काय. if S0 and S1 both are not 1 both are not 1 then z is your what a. मग a काही पण असेल a जर 0 असेल तर z पण 0 येणार a जर 1 असेल तर ते पण 0 येणार करेक्ट. सो दिस इज योर फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन इज दिस. जर S1 0 असेल आणि S0 हा 1 असेल देन इट विल बी बी. इफ S1 इज 1 अँड S0 इज 0 देन Z इज C. इफ S1 अँड S0 बोथ आर 1 then it is D correct. kiwa tumhi yacha aivaji pan fakt ithe else lihu shakta else ma yachi lihnyachi garaj nahi. kasa lihayla easy vatel tumhala kasa lihayla easy vatel else lihun ki direct condition lihun baka asa pan tumhi lihu shakta. कसं इझी वाटेल तुम्हाला बघा. हे तीन कंडिशन असेल तर हे एल्स किंवा असं पण लिहू शकता. हा काही हरकत नाही दोन्ही पण करेक्ट आहे तर असं राहू देऊ आपण ठीक आहे. एंड इफ इफ एंड झाला इथे नंतर इथे एंड प्रोसेस इथे प्रोसेस एंड झाली आणि इथे
एंड बिहेव अंडरस्कोर मॉक्स बघा हे एंड इथे केलं बघा लिहिताना बघा त्याचं जे इंडेंटिंग आहे ज्याला आपण पॅरेग्राफ मारतो ते तसंच आलं पाहिजे याचा अर्थ काय की हा इफचा पार्ट आहे हा प्रोसेसचा पार्ट आहे एवढा आणि हे पूर्ण आर्किटेक्चर आहे हे इंडेंटिंग फार महत्वाचं आहे इंडेंटिंग समजत असेल तुम्हाला तर हे अशा पद्धतीने लिहायला हवं सो दिस प्रोग्राम इज ऍक्च्युली युझिंग इफ एल्स स्टेटमेंट युझिंग इफ एल्स स्टेटमेंट आहे काय डाऊट याच्यात नो सर काही विचारायचं असेल तर विचारा अजून थोडा वेळ देतो काही विचारायचं असेल तर विचारा या स्टेटमेंट वर बघा समजून घ्या इथे आपण फाईल्स इन्क्लूड केल्या लायब्ररीच्या हे आपण मल्टिप्लेक्सरची एंटिटी एंटिटी म्हणजे काय इनपुट आउटपुट डिक्लेअर केले आणि हे बिहेव्हिअरल आहे म्हणून इथे प्रोसेस आलं इथे जर सपोज हे डेटा फ्लो असतं तर इथे ब्लॉक स्टेटमेंट आला असतं ब्लॉक आणि त्याच्यानुसार खाली प्रोग्राम जर हे स्ट्रक्चरल असतं तर स्ट्रक्चरल मध्ये आपल्याला माहिती आहे की झेड इज इक्वल टू एस झिरो बार एस वन बार ए प्लस एस झिरो एस वन बार बी ती जी इक्वेशन आहे बुलियन एक्सप्रेशन तर त्याच्यात अँडिंग ऑरिंग आणि नॉट हे तिन्ही पण कंपोनंट यूज करतात ना मग ते कंपोनंट्स आपल्याला स्ट्रक्चरलच्या आर्किटेक्चरमध्ये एक्सप्लेन करावं लागले असतं जसं आपण लास्ट प्रोग्राम जो आपण लास्ट लेक्चर बघितलाय तर तशा पद्धतीने ते करावं लागलं असतं तिघांमध्ये शक्यतो बिहेव्हिअरल इझी आहे म्हणून आपण बिहेव्हिअरल मॉडेलनी एक्सप्लेन करतोय पण त्यात पण कुठल्या प्रकारच्या स्टेटमेंटने तर इफ एल्स स्टेटमेंटने अजून आपण दुसरे एक्झाम्पल बघूया क्लिअर आहे येस सर विल गो फॉर द नेक्स्ट येस So next that we will see using case statements. Case माहिती तुम्हाला ज्यावेळेस एखादा सेन्सरचा डेटा घेतो केस वर आपण त्याचा स्विच नाही यूज होत फक्त केस यूज अगेन द same part will be here so what we'll do this is because entity will be same entity hi component shi related asti त्याच्यामुळे त्याचा आणि स्ट्रक्चरल आणि बिहेव्हिअरल डेटा फ्लो मॉडेलिंगचा काही एक संबंध नाही सो आर्किटेक्चर बिहेव अंडरस्कोर मक्स ऑफ नाव इथे सारखं असलं तरी चालेल किंवा इथे दुसरं नाव घेतलं तरी चालेल हा पण आर्किटेक्चर डॅश डॅश ऑफ द एंटिटी नेम हे कायम वरच पाहिजे कारण की त्याची तुम्ही आर्किटेक्चर खाली एक्सप्लेन करताय हे परत परत मी तुम्हाला सांगतोय इज बिगिन अगेन बिहेव्हिअरल आहे सो प्रोसेस A, B, C, D, S0, S1. Begin. Case S0 S1 is
नाउ केस स्टेटमेंट हाँ केस स्टेटमेंट कशा असतं व्हेन व्हेन एस उलट झालं इथे इथे एस वन एस झिरो करायला पाहिजे कारण की आपण लिहिताना तसंच लिहितो एस वन पहिले असतो एमएसबी पहिले आपण लेफ्टला घेतो आणि एलएसबी हा एलएसबी हा राईट साईडला असतो सो व्हेन एस वन एस झिरो आर झिरो झिरो देन देन युअर झेड इज ए लक्षात घ्या बघा काय लिहिले इफ इफ और व्हेन युअर एस वन एस झिरो आर झिरो झिरो व्हेन युअर सिलेक्ट लाईन्स आर झिरो झिरो देन झेड इज दिस करेक्ट If select lines are 01, then your Z is B. And when others then your Z will be D. Your end case end case end process and architecture architecture name is behave underscore marks yat kai doubt hai yat kai doubt hai ka no doubt sir case statement case statement kiwa ithe tumcha jasa mi ikade explain kele if cha case madhe it can be like this also Which one is simple to you? You can go for it. I hope it is clear. Huh? Now what we'll do? We'll use another method. That is select method. Select. Okay. Select method. Means these are select lines S1, S0. So we'll use one more method. That is select method. Using select statement. So again, your library files here entity will be different, somewhat different, not totally different. Use IEEE standard logic.all. Use IEEE standard arithmetic arith dot all entity mux 4:1 is port A, B, C, D. We are not using S1, S0. We are using select statement.
So select lines will be different. So A, B, C, D are in standard logic. Then select line. Select line as in standard logic vector, because it is 1 down to 0. याचा अर्थ काय होतोय? याचा अर्थ असा होतोय की एस सिलेक्ट लाइन्स ही बस बार आहे, बार आहे जी 2 बिट ची आहे, बरोबर, एस 1 आणि एस 0. And finally, the Z is at outstanding logic. It is not vector, it is just the logic. एका बिट से. तर जेव्हा एकापेक्षा जास्त बिट असतात त्यावेळेस वेक्टर असतो आणि सिंगल बिट असेल तर स्टँडर्ड लॉजिक असतं फक्त. सो एंटिटी इज एंड एंड मक्स 41. आर्किटेक्चर समजलं याचं? आर्किटेक्चर समजलं सर? लायब्ररी मध्ये आपण यूज केले अरिथमेटिक, ऑनली अरिथमेटिक, अँड मागच्या प्रोग्राम मध्ये लॉजिक अरिथमेटिक यूज केले. ओके, लॉजिक अंडरस्कोर. ओके सर. सो एंटिटी इज क्लियर. नाउ आर्किटेक्चर बिहेव अगेन मक्स इट इज. सो बिहेव मक्स इज एंटिटीच नाव आहे. मक्स 4:1 इज अगेन इट इज बिहेवियरल. सो अगेन नाव दीज आर दिलेक्ट लाईन. सो नो नीड टू यूज प्रोसेस. सो फॉर सिलेक्ट लाईन, फॉर सिलेक्ट स्टेटमेंट इट इज विथ सिलेक्ट. सिलेक्ट बघा, हा सिल, हा सिलेक्ट लाईनचा सिल आहे हा. सो विथ सिल सिलेक्ट म्हणजे याच्यानुसार आता खालचे स्टेटमेंट असणार आहे. सो झेड इज ए व्हेन, झेड इज ए व्हेन दिस like this. So obviously here no process. So obviously no need to end the process. End behave underscore max. So this is the architecture. Now tell me, this is using select statement. So first is using else statement, second is using case statement, third is using select statement. Which one you find easier? So they all are easier, sir. No problem then. Others? आवाज ब्रेक झाला तुझा भगवान. सर सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये झेड इज लेस देन बी सी डी बाय रूट ते चार ठिकाणी येईल. ओ हा बरोबर. Now it is correct. Yes, sir. Is it okay with this program? Yes, sir. Yes, sir. So it is relatively easy, no doubt in that.
So this is your first example of 4:1 multiplexer, and we have done it using three methods or three statements, you can say, if else, case statement, and with select statement. So all are easy, you can say. Actually, if else statement will be more easier because same is used in your embedded C language. Also case statement, and with select statement is new to you because this new select statement is with this select, correct? Means this cell is optional. You choose any vector over there. You can choose any vector, and depending on the condition of that vector, the output will be changed. So the number of statements required are less in this case, but complexity is little bit more. So this is your. Sir, so त्याच्यात फक्त प्रोसेस नाहीये आणि आपण स्वॅप स्वॅप केलंय ते फक्त सेम आहे केस स्टेटमेंट आणि सिलेक्ट स्टेटमेंट. डायरेक्टली तुम्ही त्याची व्हॅल्यू वर आउटपुट चूज केले. डायरेक्टली त्याच्या व्हॅल्यू वर आउटपुट तुम्ही सिलेक्ट केले, प्रोसेस नाहीये त्याच्यामध्ये. सो वी कॅन गो फॉर अनदर एक्झाम्पल्स, but I hope it is clear about 4:1 multiplex.